मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मित्रांनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो उद्या आहे शुक्रवार आणि हा शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आहे श्री हरी श्री विष्णूसोबत आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी पण काही उपाय करायचे आहेत तर कुठले काय उपाय करायचे आहेत तर या दिवशी तुम्हाला शुक्रवारी कुमकुम मार्चन नक्की करायचं आहे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला कुमकुम मार्चन करायचं आहे कारण कुमकुम मार्चन केल्याने आपल्या घरातील सर्व इडापिडा बाहेर जाते आणि सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती आणि त्याशिवाय माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होते माणसांजवळसुद्धा पैसा खूप लवकर येतो जे काही कामे आपले मार्गे लागत नाही ते कुमकुम मार्चन केले माता लक्ष्मी आपल्या आपल्या परिवारावर आणि ते कामंसुद्धा सुद्धा आपल्याला मार्गी लागतात प्रश्न जे काही आपल्याला सुटत नाही ते प्रश्न सुद्धा सुटतात आणि खूप आपल्यावर महालक्ष्मीची कृपा असते तर या दिवशी आपल्याला काय आहे ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी स्त्रीयंत्रावर कुमकुम मार्चन करा ज्यांच्याजवळ श्रीयंत्र नाही त्यांनी एक सुपारी माता लक्ष्मी म्हणून ठेवा आणि त्यावर कुमकुम मार्चन करा आणि सेवा कुठल्या करायच्यात तर त्यावर तुम्ही स्त्रीसुक्त एक वेळा नाहीतर अकरा वेळा एक वेळा पण ऐकलं तरी पण चालतं आणि अकरा वेळा पण ऐकलं तरी पण चालतं एक वेळा पुरुष सुक्त बोला आणि सुक्त महालक्ष्मी अष्टकम एकशे आठ वेळा महालक्ष्मीची नावे असे तुम्हाला या कुमकुम कुमकुमार्चन करताना सेवा करायच्या आहेत तर त्या सेवासुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच देते आहे अगोदर मी तुम्हाला सुक्त याच व्हिडिओद्वारा ऐकवते आहे तुम्ही कुमकुमार्चन तुमचं चालू ठेवा जसं महाराज मंत्र म्हणतो आणि आपण काही एखादी पूजा करत राहतो हो, तसं तुम्ही कुमकुम चालू ठेवा फक्त कान व्हिडिओवर राहू द्या कारण की मी श्री सुक्त बोलते लक्ष्मीची एक आठ नावं बोलेल आणि महालक्ष्मी अष्टकम सुद्धा बोलेल तर तुमचं कुमकुमार्चन सुद्धा होऊन जाईल आणि हे नावं सुद्धा तुमचे ऐकले जातील आणि तुमचा वेळ सुद्धा कमी लागेल तर तुम्ही कुमकुम कुम मार्चन सुरू करून द्या ज्यावेळेस बी तुम्ही हा व्हिडिओ लावणार जसं की तुम्हाला माहिती आहे आता की या व्हिडिओमध्ये ताईंनी ही ही सेवा सांगितली आहे तर तुम्ही एका प्लेटमध्ये श्रीयंत्र या सुपारी माता लक्ष्मीला घेऊन म्हण समजून सुपारीसुद्धा प्लेटमध्ये ठेवून द्या आणि सम कुंकूची वाटी एक जवळ घेऊन घ्या एक घीचा दिवा दोन अगरबत्ती एक तेलाचा दिवा अगोदर देवाला चांगला सुशोभित करा धूप दरवळीत करा म्हणजे मनात पॉझिटिव्ह ऊर्जा होतील आणि मार्चन करायला तुम्हाला पण आवड लागेल आणि व्हिडिओ ऐकायला पण आवड लागेल तर आता आपण ऐकूया अगोदर तर तुम्हाला हे दर चार दर शुक्रवारी चार शुक्रवार असे करायचे आहे लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे हा श्री गणेशाय नमो नम हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरच्या चंद्राम हिरणमयी लक्ष्मी जातवेदोम दोम ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देहं गामश्वपुरुषानहम् अश्वपूर्वारतमद्यां हस्तिनादप्रमोदिनीं श्रियं श्रीमा देवी श्रीमादेवीजुषतां कां सोसिमतां हिरण्यप्राकारामादतां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्यस्थितां पद्यवर्णा हवे श्रियं चन्द्रां प्रभासां यशस्वा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्यनिमीं शरण्यं प्रपद्ये अलक्ष्मीयं नश्यतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसो जातु, वनस्पतिस्त विल्व तस्य तपसोधीजा बाया अलक्षमी बाया मां उपयोग मासख कीर्तीव मनीना सह प्रादूपस्ति स्मिरीराष्टस्मनं कीर्तिं समृद्धी ददा मे श्रुतीपासामला ज्येष्ठामक्ष्मीं नाशायामह अभूतीम समृद्धीच सर्वोद मे गृहात गंधद्वारां दुराधर्शा नित्यपुष्टा ईश्वरीं ईश्वरी सर्वूताना तामियोपवाहवे श्रिय मनस कामकामाच वाच सत्यम्ही महिन पशूना

आर्धापुष्कर्णीं पुष्टिं पिङ्गलां पद्यमालिनीं चन्द्रां हिरण्यमयी लक्ष्मी जान्दवेदो म आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं दाश्वश्वणां विन्देहं पुरुषानहं या शुचि प्रयोति भूत्वा जयु मन्वहं मनवह सूक्त पंचदर्शक श्रीकाम सततं जपेत श्रीसूक्त श्रीलक्ष्मी नमो नम फलश्रुतीलक्ष्मी लक्ष्मी मातेची पद्यानने पध्य उर पद्यक्षी पद्यसंभवे तन्मे भजसि पद्यक्षी येन सौक्यमलघायहम अश्वाय गोधाये धनदाये महाधने धन देवी देवीकामश देहिमे पद्यानननन पद्यविविप्र पद्यपत्रे पद्यप्रिये पद्यादलताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकुले त्वपाद, पुत्र पोत्र धनम धान्य हस्तीवधी गेवे रथम भवसी माता आयुष्यमंत कुरुते मे धनम अग्निरं धनं वायुरं धनं सूर्य धनम वसु धनो इद्रो बृहस्पतीवुण धनम असूतम वेनते सोम सोमपीबतु सोम पिबत विह सोम धनसो मह्यं दु सोमिना न क्रोधो न मात्सर्य न लोभो नाशुभती भवन्तु। कृतपुण्यानां भक्तानां श्रीसुक्त जपेत सरजलनिलये सरोजहस्ते धवलतरां शुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिपुवनभुतिकरिप्रसिदं मह्यं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीप्रियं सखीदेवी न मां च्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया महालक्ष्मी च विद्महे महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया महालक्ष्मीच 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 विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदया तर मित्रांनो मी तर तुम्हाला फलश्रुती आणि अकरा वेळा महालक्ष्मीचा मंत्र म्हणून दाखवलाय आता आपण पुढे महालक्ष्मी अष्टकंपन ह्याच व्हिडिओद्वारा ऐकूया नमस्त महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्तु ते गरुडारुडे कोलाहसुरभयङ्करि सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमस्तु ते सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःख <that> देवि महालक्ष्मी नमस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमस्तु ते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगिजे योगसम्भूते महालक्ष्मी नमस्त स्थूलसूक्ष्मे महारुद्रे महाशक्ती महोदरे महापापरे दैवी महालक्ष्मी नमोस्त परब्रह्म परब्रह्मस्वू परमेशी जगतमाता महालक्ष्मी ते श्वेतांबहरे दैवी जगत्स्थिते जगन्माते महालक्ष्मी नमस्तु ते महालक्ष्मी अष्टक स्तोत्र पठेथ भक्तिमानरसिद्धी वापनत राज्यम प्रनत एक काल पठे नित्यं महापापविनाशन िकाल पठे नित धनधान्यसर्पि थिकाल पठे निहाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भे निस वरदा शुभम महालक्ष्मी अष्टक संपूर्ण तर मित्रांनो आता आपण लक्ष्मी मातेचे एकशे आठ नावं ऐकूयान त्याच्यावर तुम्ही कुमकुमार्चन चालू ठेवा ओम श्री अवव्याय नम ओम श्री अच्युताय ओम श्री अशुभलिनिय नम ओम श्री अर्पणाय नम ओम श्री अमृतावाय नम ओम श्री अनुमतेय नम ओम श्री आदित्यवर्णाय नम ओम श्री अरुणावते नमः ओम श्री कष्टगम्याय नम ओम श्रीकलिताय नम ओम श्रीकलावत नम कामधेने नम ओम श्री गबीराय नम ओम श्री गरुडसनाय नम ओम श्री जगतप्रियाय नम ओम श्री धन्यश्याय नम ओम श्रीघोरदुर्गतई नाशिय नम ओदानवमर्दणीय नम ओम श्री खगवाय नम ಓಂ ಶ್ರೀ ಜಗತ್ಪ್ರಿಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀದು ದಾರಿದ್ರದೀಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ತ್ರಿಗುಣಾಯ ನಮಃ ओम श्री त्रिलोक्यसुंदर नम ओम श्री ईलोक्यहोय नम ओम श्रीदयामत नम ओम धर्म कामार्थ मोक्षदाय नम ओम श्रीधनलक्ष्म नम ओम श्री पाव नम ओम श्री प्राणदाताय नम ओम श्रीपद्याय नम ओम श्री प्रकृतय नम ओम श्रीपरमानंदम ओम श्री पवणेय नम ओप प्रत्यक्षलक्ष्म नम ओप विभूषताय नम ओम श्री ब्रमण नमः नम ओं भक्तवत्सलाय नम ओम श्रीभयनाशिन्यम ओं श्री नित्यशुद्धाय नम ओम श्री निरामयाय नम ओम श्रीजाय नम ओम श्री नित्यपुष्टनाय नम ओम श्री ब्रह्मवांद नम ओम नमः ओम श्री पुष्टकर्य नम ओम महाविवकाय नम ओम श्रीमाधवप्रियाय न ओं श्रीमार्तुकाय नम ओरेशराय नम ओम श्री ब्रह्मसहिताय नमः ओम श्री नमः नम श्री श्रीमूल नमः नम श्री भानुमतेय नम ओम श्री सर्वास्वसुधरणीय नम ओम श्री सुरनंदनाय नम ओम श्रीचारुहासिन्यय नम ओम श्री सकाय नम ओम श्री गजेंद्रवाहनाय नम ओम श्री सर्वांगोन्यय नम ओम श्रीधर्मणाय नम ओम श्री विश्व विष्णुवक्षस्थलगताय नम ओम श्री वास्तुदेवाय नम ओम श्री मणिभूषणाय नम ओम श्रीरसनप्राणदायत नम ओम श्री तेजोलक्ष्मय नम ओम श्री सुखोदयाय नम ओम श्री सौम्य रूपाय नम ಓಂ ಶ್ರೀ ಸರ್ವಾರ್ಥ ಸರ್ವಾಧನ್ಕರರಿಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸಂಪೂರ್ಣ ಮಂಡಲಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ಥಿತಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸಿೇವಿ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಹಿರಣ್ಯ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಾ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಮಾಂಗಲಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸತ್ಯ ಸಂಕಲ್ಪಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶುಭಕಾರಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸುರೇಂದ್ರನ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸುಧರ್ಲಭಾ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶುಭ ಶುಭಮಂಗಲ ನಮಃ ओम श्री व्योमपद्यस्थित नम ओं श्री वसुमते नम ओम श्री विजयाय नम ओम श्रीभगेशर नम ओं श्री विश्वूप्ययी नम ओं श्री व्योमवारिण्ये नम ओम श्री विष्णुवल्लभाय नम ओविवासिन्यय नम ओम श्री सरमंगलाय नम ओम श्री सर्वकामप्रदाय नम ओम श्री सुवर्णकमलासनाय नमः नम ओं श्री सुखसौभाग्यसिद्धदाय नम ओं श्रीलासपूर्णचकाय नम ओं श्री शुद्धाय नम ओं श्री नमः ओं श्री सनातनाय नम ओं श्री स्वूपाय नम ओं श्री सर्वगाय नम ओं श्री शाश्वताय नम ओं श्री सुप्रतिष्ठाय नम ओं श्री सर्वूतमहेशराय नमः ओम श्री सर्पणाय नम ओम श्री प्रदाय नम ओं श्री यशवराय नम ओं श्री योगमायाय नम ओं श्री योगेश्वर प्रियाय नम सर्वतभद्राय ओम श्री सोमाय नम ओम श्री शुक्लांबराय माता लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावली संपूर्ण तर मित्रांनो इथे माता लक्ष्मीचे एकशे आठ नाव संपलेले आहे तर तुम्ही पण कुंकुमार्चन नक्की केलं असेल हे एकशे आठ नावांवर तर मित्रांनो मला अशी आशा आहे की एकाच व्हिडिओमध्ये मी सर्वच सेवा दिलेल्या आहेत तर माझी तब्येत पण बरोबर नाही पण मी तरी पण तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचं खूप खूप प्रयत्न करते तर तुम्ही पण जास्तीत जास्त जणांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते पुण्य तुमच्या अकाउंटला जमा होईल तर मित्रांनो एक व्हिडिओसाठी लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी करा म्हणजे मला उद्याचा दुसरा व्हिडिओ करायला प्रेरणा मिळेल तर मित्रांनो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत छोट्याशा व्हिडिओसोबत तसे तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता की तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा असेल तर मी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ सुद्धा प्रयत्न करेल तर मित्रांनो श्रीस्वामी समर्थ फक्त जास्तीत जास्त जणांना शेअर करा श्रीस्वामी समर्थ